नमस्कार मित्रांनो, बरेजण टाइमपास म्हणून फक्त शेंगदाणे खाणं पसंत करतात। शेंगदाण्याचा आपण वेगवेगळे पदार्थ बनवताना समावेश करतो, ज्यामुळे की आपल्या जेवणाची चव वाढते। शेंगदाण्यामध्ये प्रोटीन, तेल आणि फायबर मोठ्या प्रमाणामध्ये असतं। नियमितपणे योग्य प्रमाणात शेंगदाणे खाल्ले तर आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात। शेंगदाणे रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी खाल्ले तर शरीराला जास्त फायदा होतो। भिजवलेल्या शेंगदाण्यामध्ये असलेलं पोषक तत्व शरीर पूर्णपणे शोषून घेतं। हे घटक शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात। बघा, शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न असतं, ज्यामुळं शरीराचं ब्लड सर्क्युलेशन हे सुरळीत राहतं। याच्यासोबतच शरीरातील रक्ताची कमतरता देखील भरून निघते। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यानं शरीराला होणारे नेमके फायदे सांगणार आहे। सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हृदयविकारापासून आपलं संरक्षण होणारे गुणधर्म हे शेंगदाण्यामध्ये आहेत। शेंगदाण्यामध्ये कार्डिओ प्रोटेक्टिव्ह गुणधर्म आहेत। जे लोक आपल्या आहारामध्ये नियमित स्वरूपामध्ये कार्डिओ प्रोटेक्टिव्ह युक्त खाद्यपदार्थांचं सेवन करतात, त्यांनी आपल्या आहारात शेंगदाण्याचा सुद्धा समावेश करावा। कार्डिओ प्रोटेक्टिव्ह हा एक असा घटक आहे ज्यामुळं हृदयविकाराशी संबंधित आजारांचा धोका कित्येक पटीनं कमी होण्यास आपल्याला मदत मिळते। आपल्या हृदयाचं आरोग्य निरोगी राहतं आणि कार्यप्रणाली देखील सुरळीतपणे सुरू राहते। याच्यासोबतच सुकामेव्यामुळं आपल्या मेंदूचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते। यातील घटक आपल्या मेंदूसाठीसुद्धा फायदेशीर ठरतात। शेंगदाण्यामध्ये सुद्धा ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे। या गुणधर्मामुळं मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते। त्यामुळं डॉक्टरांचा सल्ला घेऊनच मुलांच्या आहारामध्ये शेंगदाण्याचा समावेश करावा, जेणेकरून त्यांच्या मेंदूची वाढ ही योग्य प्रकारे होईल। शेंगदाण्यातील औषधी गुणामुळं मुलांच्या स्मरणशक्तीवर हा चांगला परिणाम होतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शेंगदाण्याचं अतिप्रमाणात सेवनसुद्धा आपल्या शरीराला अपाय करतं। बघा, याच्यासोबतच आपल्या प्रत्येकजणाला आपली त्वचा चमकदार, तजेलदार, सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करतो, वेगळे प्रोडक्ट वापरतो। या प्रोडक्टऐवजी जर भिजवलेला शेंगदाण्याचं सेवन केलं तर त्वचेला चांगल्या पद्धतीनं फायदा मिळतो। शेंगदाण्यामध्ये अँटीऑक्सिडंटचे गुणधर्म आहेत, गुण आहेत, घटक आहेत। या कारणामुळं जर सकाळी शेंगदाण्याचं सेवन केलं तर त्वचेवर नैसर्गिकपणे तेज यायला लागेल। याच्यासोबतच सोरायसिस आणि एक्झिमा यासारख्या त्वचा विकारावर उपाय म्हणूनसुद्धा असणारे औषधी गुणधर्म हे या शेंगदाण्यामध्ये असतात। बघा मित्रांनो, या शेंगदाण्यामध्ये फायबर चांगल्या पद्धतीनं असतं। फायबरमुळं शरीराची पचन प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहते। पचन संस्थेसाठी हा पोषक घटक अतिशय महत्त्वाचा असा आहे। आपल्या आहारामध्ये जर नियमितपणे फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केला तर आपली डायजेशन सिस्टीम ही चांगल्या पद्धतीनं काम करते आणि शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं। त्याच्यामुळं बद्धकोष्ठता असेल, पोटामध्ये दुखणं असेल, वजन कमी करण्यासाठी बरेच जण प्रयत्न करत असतील तर शेंगदाण्यातील हेच पोषक घटक आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं मदत करतात। बघा, शेंगदाणे सकाळी रिकाम्या पोटी भिजवून खाल्ल्यामुळं आपल्याला भूक लागत नाही, परिणामी आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये चरबी जमा होत नाही। जी व्यक्ती वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करते त्यांनी आवर्जून सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले शेंगदाणे खावे। इतके जबरदस्त असे फायदे असलेले हे शेंगदाणे मात्र भिजवून खावे, आपल्याला चांगल्या पद्धतीनं अधिक प्रमाणामध्ये याचे फायदे मिळतात। ही माहिती कशी वाटली कमेंट करून आवर्जून कळवा। धन्यवाद।